मित्रांनो, आपल्या एक दर्शकाचा कमेंट आहे, सर जर फॉर्म नंबर 15A एक वर्ष पहिल्याचा असेल तर चालेल का कास्ट व्हॅलिडिटी साठी? हे बघा, त्यांना जे कास्ट जात पडताळणी समितीला जो तुमचा फॉर्म 15A आहे तो करंट अकॅडमिक इयरचा लागतो, म्हणजे चालू अभ्यासक्रमाचा त्यांना, म्हणजे ते चालू जिथं तुम्ही म्हणजे शिकत आहात ज्या क्लासमध्ये ज्या वर्गामध्ये, त्या म्हणजे वर्षाचा तुम्हाला लागतो. आता समजा या वर्षी तुम्ही 12वीला आहे तर या वर्षाचा चालेल. आता हा वर्ष 12वी तुमचा ओलांडून गेला आहे आणि तुम्ही जर तो वापरणार असाल तर ते समितीचं जरा अडचण येते. नेक्स्ट, आणि त्याच्यासाठी मग पर्याय तुम्ही जर ज्यावेळेस आता 12वी तर तुमची झालेली असेल, जर कारण एक वर्ष तुमचं झालेलं आहे तर आता समजा पुढं तुम्हाला काही ॲडमिशन वगैरे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रोफेशनल अभ्यासक्रमासाठी घ्यायचे असेल तर तुम्ही CET सेलवरनं जर तुम्ही कोणत्या अभ्यासक्रमासाठी अप्लाय केला तर हा जो CET सेलचा ज्या पण अभ्यासक्रमासाठी ते मग त्याच्यासाठी अनेक म्हणजे अभ्यासक्रम आहे, LLB आहे, BPED आहे, BA, BSc इंटिग्रेटेड, तर याच्यामध्ये म्हणजे भरपूर म्हणजे जे CET सेल मार्फत आपण म्हणजे कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जर अप्लाय करणार असू तर त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही फॉर्म 15A ठिकाणी लावून पण तुम्ही जे आहे ते कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता.